नमस्कार मित्रांनो, मी शंभुराज खामकर आज तुमच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला चर्चा करायला गेलं तर प्रत्येक ठिकाणी दोनच गोष्टींची चर्चा आहे. एक तर स्टॉक मार्केट, युद्धजन्य परिस्थिती आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीमुळे सध्याच्या महत्त्वाच्या कंडिशनला आहे गोल्डवर प्रत्येकाचा फोकस. आणि प्रत्येकाच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे की गोल्ड आणखी किती पळणार. आपण पाहतोय की लाईफ टाईम हायच्या घरामध्ये येऊन गोल्ड इथे पोहोचलेलं आहे आणि सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर जाऊन बसलेला प्रश्न आहे. आणि प्रत्येकाला वाटतं की अरे नक्की खाली येईल का, किंवा खरंच इथून गोल्ड किती पुढे जाईल, म्हणजे 1 लाखावर जाईल का, त्यालाही क्रॉस करून पुढे जाऊ शकतं. अशा सगळ्या गोष्टींची आज आपण चर्चा करूया. तत्पूर्वी लक्षात ठेवा, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर क्विकली सबस्क्राईब करून बेल आयकनला प्रेस करा, जेणेकरून अशा इंटरेस्टिंग व्हिडिओचा अपडेट तुमच्यापर्यंत तात्काळ येत राहील. मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहे की हे जे गोल्डची आत्ताची कंडिशन आहे आणि याच्यामध्ये फॅक्टर्स काय काय आहेत, तर महत्त्वाच्या गोष्टी आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही काय शिकाल. पहिली गोष्ट तुम्ही याच्यामध्ये शिकाल की कंडिशन काय हे गोल्ड वाढण्यामागे, त्याच्यानंतर ना पुढची महत्त्वाची कंडिशन याच्यामध्ये रिझन्स बिहाइंड द प्राइस हाईक, अशी काय महत्त्वाची कारणं आहेत की ज्याच्यामुळे ही प्राइस वाढतीय आणि भविष्यामध्ये किती वाढत राहू शकते का, इथून खाली पडू शकते. दुसरी गोष्टीचा, तिसऱ्या गोष्टीचा इथे विचार करायला गेलं तर इम्पॅक्ट ऑफ प्राइस हाईक, म्हणजे ही जी प्राइस हाईक झाली आहे त्याचा इम्पॅक्ट कुठल्या कुठल्या गोष्टींवर आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याच्यानंतर ना पुढची 4 नंबरची गोष्ट आहे गोल्ड अँड मार्केट रिलेशन. शेवटी आपण स्टॉक मार्केटमध्ये आहोत, स्टॉक मार्केटचं आणि गोल्डचं काय रिलेशन आहे आणि आपल्याला कुठे थोडं कॉशियस राहणं गरजेचं आहे गोल्डबाबत, ते पण मी तुम्हाला इथे सांगणार आहे. आणि महत्त्वाची गोष्ट पुढची कंडिशन गोल्डची काय असू शकते, कुठपर्यंत ते जाऊ शकतं याच्यावर पण आपण चर्चा करूया. आणि मित्रांनो, 6वी महत्त्वाची गोष्ट आजच्या व्हिडिओमध्ये शिकायला मिळेल, ती म्हणजे महत्त्वाच्या गोष्टी आता तुम्हाला काय लक्षात ठेवल्या पाहिजेत, कुठल्या कुठल्या गोष्टींना फोकस केला पाहिजे, म्हणजे ॲज अ ट्रेडर किंवा ॲज अ इन्व्हेस्टर तुम्ही असाल तर दोन्ही ठिकाणी तुम्हाला या गोष्टींचा वापर करता येणार आहे. तर क्लिअर मित्रांनो, चला इन डिटेलमध्ये पाहूया संपूर्ण व्हिडिओ, कारण अर्धी माहिती घेऊन काही फायदा होणार नाही. इन डिटेलमध्ये पहा, जेणेकरून तुम्हाला सगळा कन्सेप्ट इन डिटेलमध्ये समजायला सोपं जाईल. तर मित्रांनो, पहिली गोष्ट आपण याच्यामध्ये चर्चा करूया की करंटची कंडिशन काय, आत्ताचा डेटा काय सांगतोय. तर पहिली गोष्ट काय, तर अपवर्ड ट्रेंड आहे मार्केटमध्ये, जो गोल्डचा सुपर भांडणा ट्रेंड चालू आहे अपसाईडला, तो काय, तर गोल्ड प्राइस ह्या वाढतायत वरच्या दिशेने. आणि महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये ग्लोबली जर विचार करायला गेलं जागतिक सगळ्या गोष्टींचा, तर सध्याची प्राइस 2,393 US डॉलर आहे पर औंस, कारण औंसमध्ये ग्लोबली तो कॅल्क्युलेट केला जातो. आणि त्यांनी सांगितलंय की जो नॉर्मली 4.52% मागच्या वीकच्या कम्पेअर वाढलेला आहे आणि 8.95% जर मागच्या महिन्याचा विचार करायला गेलं, कम्पेअर करायला गेलं तर वाढलेलं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट काय, गोल्डमॅन सॅक्सने काय सांगितलेलं आहे की गोल्डची जी प्राईज आहे ती भविष्यामध्ये $2,700 पर्यंत वर जाऊ शकते पर औंसला. मित्रांनो विचार करा, आत्ताच अगदी आपण 2400 जवळपास आहोत, इथून 300 पर डॉलर जर वाढली याच्यामध्ये अंशाला, तर खूप मोठा इम्पॅक्ट त्याच्यावर पडेल. मग आता हे सगळं झालं ग्लोबली, आपण थोडं आपल्या लेवलला येऊया, इंडियन मार्केटची कंडिशन काय काय म्हणते याच्यामध्ये. तर आत्ताची गोष्ट जर पाहायला गेली असेल तर आपण 24 कॅरेट का 22 कॅरेट ह्या दोन गोष्टींवर आपल्या सगळ्यांचा फोकस असतो, त्याच्यावरच इन डिटेलमध्ये चर्चा करूया. तर नॉर्मली आपण पाहायला गेलो तर 24 कॅरेट गोल्डचा रेट रफली 7,317 प्लस मायनस असू शकतो. ओके, तर याच्यामध्ये जवळपास आपल्याला 1 तोळा जर घ्यायचा असेल तर 73,170 रुपये लागू शकतात आपल्याला 24 कॅरेटला. आणि 22 कॅरेट जर घ्यायचे आपल्याला तर 5,798 रुपये पर ग्रॅम प्लस मायनस हे रेट असणार आहेत. आणि याच्यामध्ये जवळपास 67,000 रुपये 10 ग्रॅम म्हणजे 1 तोळ्याला आपल्याला लागणार आहेत. म्हणजे विचार करा कुठल्या कुठे हे रेट गेलेले आहेत. आणि प्रत्येकाचं वाटतंय की 73,000 हा 1 लाखाकडे जाईल का, ह्यासाठी आपण ही सगळी डिटेल माहिती बघतोय ना आपल्याला काय करायचं. क्लिअर झालं, काय कंडिशन आहे आत्ताच्या कंडिशनला, काय रेट आहेत गोल्डचे हे तुम्हाला इथे समजलं असेल. आता मित्रांनो, ह्याच्या मागचे महत्त्वाचे रिझन्स काय आहेत गोल्ड हाईक होण्यामागचे ते समजून घ्या. नुसतं युद्ध होतं म्हणून गोल्ड वाढत नाही आहे, बाकीचे पण काही गोष्टी आहेत त्याच्यावर आपल्याला फोकस करायचा आहे. पहिली गोष्ट याच्यामध्ये इंटरेस्ट रेट के पॉस, लक्षात ठेवा. आपण पाहिलं असेल की मेन असतो अमेरिकन फेड आणि त्याच्यानंतर ना आपण आपल्या आरबीआयचा विचार करूया, तर दोघांनी पण इंटरेस्ट रेट जे आहेत ना ते कमी ॲक्च्युली करायचं आहेत त्यांना, पण ते केलेलं नाहीये. कारण लक्षात ठेवा, वाढवायला स्कोप नाहीये. मेन गोष्ट याच्यामध्ये इन्फ्लेशनची, इन्फ्लेशनची भीती वाढते, ती जास्त वाढेल म्हणून ते वाढवत नाहीत. आणि त्याच्यामुळे इनडायरेक्टली इम्पॅक्ट पडतो या गोल्डवर, कारण लोकांसाठी हा थोडा सेफ झोन असतो. कारण जर इंटरेस्ट रेट वाढायची भीती असते तर प्रत्येकजण विचार करतो की सेफेस्ट पर्याय कुठला असेल, की त्याच्यामध्ये मग लोक मोस्टली विचार करतात. ओके, दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे रायझिंग डिमांड फ्रॉम चायना. आता काय कंडिशन झाली लक्षात ठेवा, जगामध्ये
इंडिया आणि चायना हे दोन कंट्रीत की ज्याचं गोल्ड कन्झम्पशन सगळ्यात जास्त आहे. आणि चायनामध्ये तुम्ही पाहिलं असेल की मागील काही दिवसापूर्वी रिअल इस्टेट क्रायसिस झाला होता, इकॉनॉमी थोडी अनस्टेबल आहे, ओके, बिझनेस बाहेर पडतात म्हणजे थोडं स्टॅबिलिटीकडे जातात. आणि स्टॅबिलिटीकडे जर जायचं असतं एखाद्या कंट्रीला तर ते दोन गोष्टी करतो, एक तर डॉलर विकत घेतो किंवा गोल्ड विकत घेतो. डॉलर अमेरिकेचा असल्यामुळे ते त्याला वाढवणार नाहीत, कारण इनडायरेक्टली ते डॉलरची डिमांड वाढते. मग यांचा फोकस चालू आहे गोल्डवर, म्हणून गोल्डची डिमांड वाढते, कारण चायना इथे थोडं घेऊन ठेवतो अग्रेसिव्हली. यांनी कदाचित भविष्यामध्ये त्यांचे काय प्लॅन असतील किंवा कदाचित त्यांना गोल्ड पण पंप करायचं असेल, ओके. तिसरी गोष्ट याच्यामध्ये लक्षात ठेवा, जिओ पॉलिटिकल अनसर्टेनिटी. सध्याच्या कंडिशनला जर आपण पाहायला गेला असेल तर इस्रायलचं आणि पॅलेस्टाईनचं वार चालू आहे. इस्रायलचं त्याच्यानंतरनं इराणचं वार चालू झालेलं आहे. त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट आहे की आत्ताच्या कंडिशनला रशिया आणि युक्रेन असे तीन वार जगामध्ये एकाच वेळी चालू आहेत. आणि भलेही ते नॉर्मल कंडिशनला असतील पण कधीही त्याच्यामध्ये मोठा उद्रेक होऊ शकतो. आणि ह्या उद्रेकामुळे थोडं भीतीदायक वातावरण असतं. आणि मग प्रत्येक देशाची सेंट्रल बँक काय करत असते याच्यामध्ये, तर गोल्डवर फोकस करत असते आणि गोल्डमध्ये जास्तीत जास्त पैसा लावतो. का? तर गोल्ड स्टेबल राहतो, गोल्ड कधी मोठ्या प्रमाणामध्ये पडत नाही किंवा एकदम मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये वॉलेटिलिटी पाहायला मिळत नाही. म्हणून आपल्याला थोडं याच्यामध्ये जिओपॉलिटिकल अनसर्टेनिटी असते तेव्हा थोडा फरक पडतो गोल्डकडे आणि ज्याच्यामुळे ती प्राईस हाईक होते. क्लिअर? चार नंबरचा पर्याय लक्षात ठेवा, इन्फ्लेशनरी प्रेशर्स लक्षात ठेवा. महत्वाची गोष्ट काय की जगामध्ये सध्याच्या कंडिशनला इन्फ्लेशन वाढायची भीती खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढते, भारतामध्ये असेल किंवा प्रत्येक ठिकाणी वाढते. आणि गोल्डची प्राईस वाढली तर तो सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाणार आहे आणि डायरेक्टली इन्फ्लेशनमध्ये अजून भर पडणार आहे. आणि त्याच्यामुळे पण लोक सेफ झोनमध्ये जातात, इतर गोष्टीमध्ये कुठे पैसा लावण्याऐवजी ते गोल्डमध्ये लावतात, ओके. याच्यानंतर मित्रांनो पाचवा महत्वाचा मुद्दा आहे की डिमांड अँड सप्लाय. आपण पाहत असतो की गोल्डचा जो डिमांड आहे तो ॲक्च्युली कन्सिस्टंटली वाढत असतो. अगदी भारतामध्ये पाहायला गेलं तर आता थोडं लग्न सराईचा सीजन पण चालू होणार आहे किंवा बाकीचे ऑर्नामेंट्स वगैरे आपणाने ते खपतात आणि त्याच्यामुळे काय होत असतं की गोल्डची मागणी वाढेल आणि डायरेक्टली गोल्डमध्ये आपल्याला याच्यामध्ये राईज प्राईसची पाहायला मिळते किंवा वाढते प्राईस त्याच्यामुळे, ओके मित्रांनो. तर हे महत्त्वाचे पाच रिझन्स होते गोल्डची प्राईस का वाढते ते. याच्यानंतर आपण चर्चा करूया इम्पॅक्ट ऑफ प्राईस हाईक, म्हणजे आता हे का वाढते आपण बघितलं, आता ही प्राईस वाढल्यावर काय फरक पडणार आहे याच्यावर चर्चा करूया, ओके. मित्रांनो पहिली गोष्ट लक्षात ठेवा, इन्क्रीज्ड इन्व्हेस्टमेंट. लक्षात ठेवा महत्वाची गोष्ट कशी असते की गोल्ड प्राईस हाईक जर झाली याच्यामध्ये तर याच्यामध्ये काय होतं की एक इन्व्हेस्टमेंटचा पर्याय असतो. लोकांना असं वाटतं, एक फोम असतो बघा की अरे आता 73,000-75,000 आहे, उद्या 80,000 झालं तर काय, 1,00,000 झालं तर काय. आणि त्या पर्यायामुळे लोक याच्यामध्ये अजून बाईंगचा विचार करतात आणि प्राईज मग अजून वाढते, कारण इनडायरेक्टली आपण याच्यामध्ये डिमांड वाढत असतो ॲज कम्पेअर करता सप्लाय, ओके. दुसरी गोष्ट याच्यामध्ये जर आपण पाहायला गेलं असेल तर लोअर कंझ्युमर डिमांड फॉर ऑर्नामेंट्स. आताच्या कंडिशनला आपण जर पाहायला गेलं तर याची महत्वाची गोष्ट काय असते तर सेफ झोन आपण पाहिलं की ॲज अ इन्व्हेस्टमेंटला लोक फोकस करतील, इतर पर्यायापेक्षा इथे इन्व्हेस्टमेंट करतील. पण जे ऑर्नामेंट असतात ना त्याच्याकडे लोकांचा थोडा कल कमी होऊ शकतो. म्हणजे समजा तुम्हाला मला अगदी समजा गोल्ड घ्यायचंय, आपण काय विचार करू आत्ताच्या कंडिशनला घेण्यात अर्थ नाही, खूप कॉस्टली थोडं थांबावं असं प्रत्येकाला वाटतं याच्यामध्ये. आणि त्याच्यामुळे काय होतं की जे पण ऑर्नामेंट्स आहेत ना त्यांची डिमांड कमी होईल. डिमांड कमी करायला गेलं तर साहजिक आहे याच्यामध्ये जे काही गोल्ड रिलेटेड बिझनेस आहेत त्याच्यावर हा इम्पॅक्ट पडू शकतो, ओके. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट आहे, बूस्ट फॉर एक्सपोर्ट्स कुड बेनिफिट गोल्ड मायनर्स रिफायनरीज अँड एक्सपोर्टर्स इन इंडिया. तिसरा महत्वाचा याच्यामध्ये इम्पॅक्ट प्राईस हाईकचा असा पाहायला मिळेल. दोन गोष्टी असतात, एक इंडियन मार्केटची प्राईस आहे आणि ग्लोबल मार्केटची. मोस्ट ऑफ द टाइम ह्या प्राईस सेम असतात पण जोही छोटा मोठा गॅप असतो याच्यामध्ये काय करतात ही लोक, ह्यांना माहिती आहे की इंडियन डिमांड कंझ्युमरची कमी होती आहे पण ग्लोबली तर ॲक्च्युली हाय डिमांड आहे, मग हेच काय करतात तर जे काय मायनर्स आहे जे इंडियामध्ये थोडंफार गोल्ड सापडतं ते किंवा याच्यामध्ये जे काही गोल्ड ज्वेलरी बनवणारी लोक हे एक्सपोर्टला भर देत असतात, ओके. आणि त्याच्यामुळे पण काय होणार आहे ॲक्च्युली याचा इम्पॅक्ट जाणवतो आपल्याला याच्यामध्ये की प्राईस हाईक होते, ओके. पुढची महत्त्वाची गोष्ट असते गव्हर्नमेंटला रिव्हेन्यू मोठ्या प्रमाणात मिळतो कस्टम ड्युटीमधून, कारण ज्या 50,000 रुपयाच्या गोल्डवर कस्टम ड्युटी मिळत होती तीच आता 75,000 रुपयाच्या गोल्डवर मिळणार आहे. म्हणजे इनडायरेक्टली त्यांचा रेशो असतो ना तो वाढणार आहे. याच्यामध्ये बेनिफिट असणार आहे गव्हर्नमेंटचा थोडाफार जास्त, कारण त्यांना तर याच्यामध्ये जास्त अमाऊंटमध्ये पैसा मिळायला मदत होणार आहे.
ओके. आता मित्रांनो, याच्यानंतर ना सायकोलॉजिकल इम्पॅक्ट ऑन इन्फ्लेशन लक्षात ठेवा. महत्त्वाची गोष्ट असते की प्रत्येकाला भीती असते मार्केटमध्ये. सायकोलॉजिकल म्हणजे आपण विचार करतो, अरे ही प्राईज एवढी वाढली, आता काय करायचं याच्यामध्ये. आणि जेव्हा ह्या सायकोलॉजिकल इम्पॅक्ट येतो ना, तेव्हा आपण थोडं कॉशियसली प्रत्येक गोष्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असतो. आणि त्यात विचार करायला गेलं प्राईजचा, गोडच्या याच्यामध्ये, तर आपण थोडं टाळू शकतो याला. म्हणणार की अरे आता सध्याच्या कंडिशनला इन्व्हेस्टमेंट करणं योग्य नाही, थोडं थांबणं गरजेचं आहे. तर त्यामुळे लोकांची क्रयशक्ती याच्यामध्ये कमी होऊ शकते. मग याचा काय इम्पॅक्ट होईल हे आपण पुढे चेक करूया. ओके, समजलं काय काय इम्पॅक्ट होणार त्याच्यामध्ये. मग आताच्या कंडिशनला पाहायला गेलं तर गोल्ड आणि मार्केटचं रिलेशन काय याच्यावर पण थोडी चर्चा करूया, म्हणजे थोडी इन डिटेलमध्ये समजायला सोपं जाईल. ओके, तर मित्रांनो लक्षात ठेवा, दोन गोष्टी आहेत. एक असतं स्टॉक मार्केट आणि त्याच्यानंतर असतं गोल्ड. आत्ताच्या कंडिशनला पाहिला गेला आपण तर दोघेही टॉपला आहेत, पण नॉर्मली हे दोघे एकमेकाच्या इन्व्हर्सली प्रपोर्शनमध्ये, म्हणजे एकमेकाच्या अपोजिटमध्ये जास्त वेळ काम करताना दिसतात. कारण शेवटी पैसा जो येतो, एक तो एकतर स्टॉक मार्केटमध्ये लावतात, तोच पैसा काढून ही लोक पुन्हा कमोडिटी मार्केटमध्ये किंवा गोल्डमध्ये लावतात. पण सध्याच्या कंडिशनला दोन्ही पण का पंप होत आहे, तर पहिली गोष्ट अशी याच्यामध्ये, तर इक्विटी मार्केटला फेवरेबल वातावरण जास्त आहे, निगेटिव्हिटी कुठं नाहीये. ओके, गोल्ड मार्केटमध्ये का पैसा लावतात, तर गोल्ड एक स्टेबल इन्व्हेस्टमेंटचं साधन आहे. म्हणजे इक्विटी मार्केटचाच पैसा थोडा थोडा इकडे येतो. तुम्ही पाहिला गेले असेल इक्विटी मार्केटमध्ये थोडे करेक्शन्स आपण पाहतोय मागच्या 8 दिवसापासून. आता भले मोठे करेक्शन दिसत आहेत, पण करेक्शन थोडंफार सुरू झालेलं आहे. मग हा पैसा करेक्शन होतोय म्हणजे तिकडे प्रॉफिट बुकिंग होत आहे, ते थोडेच घरामध्ये पैसे नेऊन ठेवणार आहेत ही लोक. तोच पैसा इकडे कमोडिटीज म्हणजे अर्थात गोल्डमध्ये लावतात. त्यामुळे गोल्ड थोडं जोरदार पंप होत आहे, कारण कुठे ना कुठेतरी प्रॉफिट बुक होणार आहे. आणि तुम्ही जर पाहिला गेला असेल तर नॉर्मली निफ्टीचा आणि त्याचा एक नॉर्मली एकमेकाचा ऑल टाइम हायपशी आहेत. पण ॲक्च्युली याच्यामध्ये लोक जेव्हा सेफ झोनचा विचार करतील, दोघेही टॉपला आहेत, मग प्रॉफिट बुक कुठे करावा, तर साहजिक आहे माणूस नेहमी प्रेफरन्स इक्विटीलाच देईल, बाकीच्या गोष्टींनाच प्रेफरन्स देईल. शेवटी आपला सगळ्यांचा प्रेफरन्स असतो गोल्डला. त्यामुळे थोडं गोल्डमध्ये तुम्हाला शेवट विचार करायचा आहे. बाकीच्या ठिकाणच्या गुंतवणुकीवर जास्त फरक पडू शकतो, म्हणून इक्विटी मार्केट क्रॅश होतात, कारण लोक तिकडे आधी मोठ्या प्रमाणामध्ये प्रॉफिट बुकिंग करतात. ओके, तर हा त्याचा इम्पॅक्ट आपल्याला जाणवणार आहे. मग आता पुढची गोष्ट काय, प्रश्न पडला असेल सगळ्यांना, अरे पुढे काय करायचं, काय होऊ शकतं मार्केटमध्ये याच्यामध्ये. तर लक्षात ठेवा, एक चार्ट दाखवतो तुमच्या सगळ्यांना याच्यामध्ये. तर एक कंडिशन्स आपण पाहून घेऊया. इथे जर पाहायला गेला असेल तर हे गोल्डचा मागच्या 8-10 वर्षापूर्वीपासूनचा आमचा आम्ही चार्ट ड्रॉ केलेला आहे. इथे तुम्हाला काय दिसतंय, कन्सिस्टंटली तो पळतोय का. ओके, जरी कुठलीही रॅली दिली तर गोल्डमध्ये करेक्शन येतंच. कुठलीही रॅली दिली तर मार्केटमध्ये जसं करेक्शन येणार आहे तसं गोल्डमध्ये कमोडिटीमध्ये येणार आहे. म्हणजे काय खूप पॅनिक व्हायची गरज नाही आहे, पहिली गोष्ट लक्षात ठेवा. इथे भलेही तो पळतोय, अजून पळेल, यदा कदाचित तो 80,000 जाऊ शकतो, पण त्यात करेक्शन तर गरजेचं आहे, येणार. जसं स्टॉक मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग होतं, कमोडिटी मार्केटमध्ये किंवा अर्थात गोल्ड मार्केटमध्ये पण प्रॉफिट बुकिंग होणार, तेव्हा ती प्राईस पुन्हा खाली येऊ शकते. म्हणजे इथून जरी हाय बनवला तरी 10-12% करेक्शनचे चान्सेस आहेत येणाऱ्या काळामध्ये, मग ते 1-2 महिन्यात नाही आहे. पण जर तुम्ही 1,00,000 विचार करताय, 1,00,000 जाण्याआधी गोल्डमध्ये चांगलं प्रॉफिट बुकिंग आपल्याला पाहायला मिळू शकतं. ओके मित्रांनो, तर याच्यामध्ये आपल्याला पहिली गोष्ट लक्षात ठेव, पॉझिटिव्ह फॅक्टर्स काय आहेत याच्यामुळे. तर पहिली गोष्ट लक्षात ठेवा, पोटेन्शियल फॉर कंटिन्यूड प्राईज रायजेस, म्हणजे आत्ताची कंडिशन आहे याच्यामुळे त्याच्यामध्ये पोटेन्शियल आहे की प्राईज अशा पद्धतीनेच वाढू शकतात. कारण सध्याच्या कंडिशनला जे काही ग्लोबल फॅक्टर्स आहे त्याच्यामध्ये, ग्लोबल अनसर्टिनिटी आहे, इन्फ्लेशनरी प्रेशर आहे, वीकर रुपया वीक होतोय, आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय होणार याच्यामध्ये की गोल्ड प्राईस वाढत राहू शकतात. एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आहे. म्हणजे 1,00,000 जाऊ शकतं का, तर पुढच्या 2-3 वर्ष लागू शकतात, पण जाईल. ओके, 3-3.5 वर्षाचा काळ, 1 वर्षाची कॅपॅसिटी नाही आहे त्याच्यामध्ये. ओके, याच्यानंतर ना पुढची गोष्ट, निगेटिव्ह फॅक्टर्स काय काय राहतील याच्यामध्ये. व्हॉलेटिलिटी, गोल्ड मार्केट कॅन व्हॉलेटाईल अँड प्राइजेस कॅन फ्लक्च्युएट सिग्निफिकंटली इन शॉर्ट टर्म. म्हणजे शॉर्ट टर्ममध्ये आपल्याला एक मार्केटमध्ये, गोल्ड मार्केटमध्ये व्हॉलेटिलिटी पाहायला मिळू शकते. नो गॅरंटेड रिटर्न्स, ज्या पद्धतीने पाहिला गेला असेल आपण की स्टॉक्स, बॉन्ड्स, गोल्ड हे याच्यामध्ये नॉर्मली एक नॉर्मल इन्कम जनरेट करतात, तिथे कुठलीही तुम्हाला गॅरंटीड इन्कमच्या मागे पळू नका. कारण गोल्ड कधीच गॅरंटेड एक फिक्स रिटर्न देत नाही. ओके, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट असते याच्यामध्ये, स्टोरेज कॉस्ट अँड सिक्युरिटी रिस्क वाढू शकते. कारण
जेवढं गोल्ड महाग होणार आहे तेवढं ती सांभाळून ठेवायची रिस्क पण वाढणार आहे आपल्याला याच्यामध्ये, किंवा जे काही लॉकिंग लॉकर चार्ज वगैरे असतात ते पण इनडायरेक्टली भविष्यात वाढू शकतात जर गोल्ड रिलेटेड आपण काय ऑर्नमेंट्स ठेवतोय तर, कारण त्याची कॉस्ट वाढते, जिथे स्टोअर करणार आहे तिथली पण कॉस्ट वाढते, किंवा घरात ठेवतोय आपण तिथे पण आपल्याला थोडी रिस्क येणाऱ्या काळामध्ये वाढू शकते. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण इन डिटेलमध्ये अनालिसिस केलं गोल्ड बाबत, काय आहे गोल्ड, गोल्ड कुठपर्यंत जाऊ शकतं आपण काय विचार करायचा, आणि मी तुम्हाला सिम्पली सांगेल याच्यामध्ये तर थोडं सेफ झोन मध्ये चाला, याच्यामध्ये खूप पॅनिक होण्याची गरज नाहीये. तुम्ही गोल्ड नसेल घेतलं तर ओके, आणि जर तुम्हाला गोल्ड घ्यायचंय तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये न घेणं योग्य राहील. याच्यामध्ये जेवढी रिक्वायरमेंट आहे त्याच्यावरच फोकस करा, कारण आपण एक हायएस्ट लेवल आहे, भले इथून 3-4% अजून अपसाईड दाखवू शकतो पण करेक्शन पण त्याच स्पीडमध्ये गोल्डमध्ये येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळू शकतं. त्यामुळे इक्विटी इन्व्हेस्टमेंट आणि गोल्ड इन्व्हेस्टमेंटला बॅलन्स करा आणि अशा पद्धतीने ह्या गोष्टी करत राहा. आणि याच्याविषयी अधिक तुम्हाला काही जाणून घ्यायचं असेल तर आजच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक डिमॅट अकाउंटची लिंक दिलेली आहे, त्याच्यावर जाऊन तुमचं डिमॅट अकाउंट ओपन करा आणि आमच्याशी कनेक्टेड राहा, जेणेकरून अशा इंटरेस्टिंग आणि इम्पॉर्टंट गोष्टी तुम्हाला प्रत्येक आठवड्यामध्ये शिकता येतील. धन्यवाद.